शांतता ठेवा. आता कीर्तन सुरू झाले, कुणीही कलमा करायचं नाही, शांतता राहू दे. हॅलो 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 प्राप्त सही संप्राप्त करता रूपी सेवे करता म्हणजे निरोपणा करता निवडीला अभंग
वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहू मान्य विश्व मान्य विश्व विश्व विश्वप्रिय चिन्मय स्वरूप असणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे आद्यगुरु जगतपंडाने जगद्गुरु तुकोबाराय यांचा चार चरणाचा उत्कृष्ट असा सेवे करता निवडलेला अभंग अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा असून अभंग चार चरणाचा आहे. अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे. अभंग सर्वांच्या पाठांतरातला आहे. या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय तुम्हाला आम्हाला खऱ्या कीर्तनाचं महत्व सांगतात. विठ्ठल विठ्ठल भगवंताच्या कृपाशीर्वादानं मौलिक ज्ञानोबऱ्यांच्या कृपाशीर्वादानं तुकडोजी महाराजांच्या कृपाशीर्वादानं महिला मंडळ शांतता ठेवा. कलमा करू नका. एवढ्या दिवसातून कार्यक्रम आपल्याला एवढा आत्तासानं केला. फक्त शांतता ठेवा. जास्त वेळ मी घेणार नाही. फक्त दोन तास घेणार आहे. ते लक्ष देऊ नका. साधू संतांच्या कृपाशीर्वादानं भगवंताच्या कृपाशीर्वादानं अतिशय सुंदर अशा प्रकारचा गोड अशा प्रकारचा दृष्ट लागावा एवढा सुंदर हा चालत असलेला हा कार्यक्रम भव्य दिव्य अशा प्रकारचा अखंड आहे. आज भव्य दिव्य अशा प्रकारचं हे कीर्तन महोत्सव आदर्श सेवा गुरुदेव सेवा भजनी मंडळ यांच्या वतीनं अतिशय सुंदर अशा प्रकारचा गोड अशा प्रकारचा हा कार्यक्रम चालू आहे. या तरुण मंडळांनी ज्यांनी हे कार्यक्रमाचे नियोजन केले एकदा यांच्यासाठी सर्वांनी जोरदार कार्य अतिशय गोड अशा प्रकारचं दृष्ट लागावं एवढं सुंदर हे कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे. भजनी मंडळामध्ये कोणाचा पहिला नंबर येतो कोणाचा दुसरा नंबर येतो कोणाचा तिसरा नंबर येतो हे नंबर काढायचं यांनी काम केलेलं आहे. कुठल्याही गोष्टीमध्ये कीर्तनाचं माध्यम असेल भजनाचं माध्यम असेल प्रवचनाचं माध्यम असेल याच्यामध्ये कसे नंबर काढावे काय काढावे हे तुम्ही सर्वांनी केलेले हे निवेदन आहे. आणि या निवेदनामध्ये आजची साधू संतांच्या तुमच्या आमच्या सर्वांच्या कृपाशीर्वादानं भगवंताच्या कृपाशीर्वादानं तुमच्या सर्वांकडून ही माझ्याकडे आलेली ही कीर्तनाची सेवा माझ्याकडे आलेलं ही कीर्तन रूपी पुष्प आहे. त्यामध्ये अतिशय सुंदर अशा प्रकारचं गोड अशा प्रकारचं भव्य दिव्य अशा प्रकारचं वातावरण आहे. एवढा समाज आहे. आज असं वाटत नाही की कार्यक्रम एक दिवसाचा असेल म्हणून बरोबर का नाही. आज असं वाटायलंय की सालाबादाप्रमाणे भव्य दिव्य अशा प्रकारचा अखंड हल्ला सत्ता ठेवलेला असावा. आणि आजचा कार्यक्रम आजचा कीर्तन आपल्या गावात नाही साक्षात अयोध्येमध्ये चाललंय काय काय हा एवढं सुंदर वातावरण एवढं वातावरण त्यातली त्या भाग्य आज तुमचं आमचं सर्वांचं लक्षात घ्या. त्यातली त्या भाग्य ज्या दिवशी कॉन्टॅक्ट केला ज्या दिवशी माझी तारीख घेतली त्या दिवशी काही अचानक योगा योगानं काय महाराज भगवान श्रीकृष्ण भगवान राम प्रभूचा अवतार म्हणजे भगवंत इतक्या दिवसापासून ज्या रामाला राहण्यासाठी घर नव्हतं आपण थोडक्यात असंच म्हणू ज्या रामाला राहण्यासाठी घर नव्हतं लई दिवसापासून नुसती इच्छा होती लई दिवसापासून आपण नुसतं म्हणत होतो बनायंगे बनायंगे मंदिर नुसतं बनायंगे मंदिर बनायंगे मंदिर म्हणत होतो पण सगळ्यांच्या कृपा आशीर्वादानं आज हे मंदिर अयोध्येमध्ये उभं राहिलेलं आहे. इथं येण्यासाठी काही ना काहीतरी भाग्य असावं लागतं मागच्या जन्मीचं पुण्य असावं लागतं. ओ मोबाईल हे बघा हात जोडून विनंती कृपया दोन तास मोबाईल बघू नका काही बघू नका. आता मी तू बाय ना काहीच करायचं नाही. कर्म करू नका शांतता ठेवा. आणि जर तुम्ही कर्म करत राहिले तर मी इथून पळून जाईल नका. अतिशय सुंदर अशा प्रकारचं गोड अशा प्रकारचं वातावरण आहे. योगा योग आहे. इथं येण्यासाठी सुद्धा काही ना काहीतरी भाग्य असं लागतं म्हणजे मागच्या जन्मीचं पुण्य असं लागतं हे कोणाच्याही नशिबाने नाही का. एक वाक्य सांगतो सपने तो हर कोई सजाते है लेकिन कई सपने टूट जाते हैं. अरे सपने तो हर कोई सजाते है लेकिन कई सपने टूट जाते हैं. इस धर्म मंडप में वही आते हैं जिसका परम भाग्य होता है. कधीच येणार नाही. तुमचं आमचं सर्वांचं भाग्य आहे. त्याच्यामुळं आज तुम्ही आम्ही सर्वजण येतो उपस्थित. अतिशय सुंदर अशा प्रकारचं गोड अशा प्रकारचं हे वातावरण आहे. गोड अशा प्रकारची ही तारीख घेतलेली आहे. त्यांनाही माझ्या मनाने त्यांना द्यावे एवढे धन्यवाद करण्याचे पृष्ठभागावं एवढं कार्यक्रमाचं नियोजन कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सर्वच गावातील परिसरातील विवृत्त मंडळी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी गुणेजन मंडळी कार्यक्रमासाठी उपस्थित असून तरी सुद्धा तुम्हाला सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहे. आमच्या आदरणीय वंदने आमचे ऋषिकेश महाराज असतील आमचे कपिल महाराज असतील त्याचनंतर आमचे आदरणीय राकेश महाराज आहे सर्वच मंडळी कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. त्याचनंतर पप्पा गजवण्यासाठी जे उपस्थित आहे ज्यांच्यामुळे अवघा महाराष्ट्र बघितला नातानं जे माझे मामा लागतात गुरुदंग विश्वनाथ गुरुदंग सम्राट अंकुजी महाराज काळे असतील ते सुद्धा कीर्तनासाठी उपस्थित आहे. सर्वच मंडळी कार्यक्रमासाठी उपस्थित असून तुम्हाला सर्वांना वंदन करून सेवेला सुरुवात करणारे एकदा माझी शुद्धीसाठी सर्वांनी जोरदार काढ्या.
आम्हाला सर्वांना वंदन करून आमचे युट्यूब चॅनलमध्ये दादा उपस्थित आहे त्यांनाही माझं वंदन आहे, त्यांनाही माझं वंदन आहे, सगळ्यांनाच वंदन करून मी माझ्या सेवेला सुरुवात करणार आहे. अगदी शांतता ठेवायची, दोन तास फक्त सर्वांनी सर्वांगाचे कान करून लक्ष देऊन ऐकायचंय. नाव जर कोणाचं राहिलं असेल तर मला माफ करा, पण तरी सुद्धा तुमचं सगळ्यांचं नाव एका उखाण्यामध्ये घेतो. ही उखाणा महिला मंडळ उखाणा माहितीये, ही उखाणा ऐका, उखाणा घेतो. पण सध्याच्या काळामध्ये उखाण्याच्या लय पद्धती निघल्यात महाराज. नवीन लग्न व्हावं एखाद्या नवरीचं आणि नवीन लग्न झाल्याच्या नंतर तिला नाव घ्यायला लावा. नाव कसं घेणार माहितीये का? एवढं सुंदर नाव घेणार, एवढं सुंदर नाव घेणार. ऐका, येत होते जात होते किडकी वाटे पाहत होते खिडकीला तीन तारा पानं खाते फरक करा आडकी त्याला घुंगर बारा पिकून आला व्यापारी व्यापारी दिली सुपारी सुपारी ते पाण्याला हंडाने ते पाण्याला पाणी आणते वाड्यात ते वाड्यात वाडे सात वाडे वाड्यात पण पर्व गादी गादी ऋषी उशीर बशी बशी कप कपात घडी घडेलीत वाजला एक मी नाणव तुकोबारांची लिहि. सध्याच्या काळात लय पद्धती निघल्यात महाराज, सध्याच्या काळात एवढ्या पद्धती निघल्यात. एका जणानं लग्नामध्ये नाव घेतलं, ऐका, एका जणानं उखाणा घेतलं ते काय म्हणलं माहितीये का? काल होतं लग्न लग्नात आला बँडवाला. नाव कसं घेतलं लक्षात नाही का? काल होतं लग्न लग्नात आला बँडवाला, बायकोचं नाव घेतो झुकोंग नाही का? पांडुरंगाच्या चरणी फुलं वाहतो वाकून, पांडुरंगाच्या चरणी फुलं वाहतो वाकून. आज तुम्हाला सर्वांचं नाव घेतो ज्ञानव तुकोबारायांचा मांडरा पूर्ण ठरला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा चार चरणाचा आहे, सर्वांच्या परिचयाचा, सर्वांच्या पाठांतरातला आहे. तुकोबाराय संता जीवनामध्ये आलात ना तर काहीच करू नका, कीर्तन करावं आणि मुकाण हरीचं गुण गावं. सांगत असताना तुम्हाला आम्हाला सांगितलंय, मग महाराज मानवी जीव एवढं तोला मुलाचं शरीर हे तुम्हाला आम्हाला भेटलंय, हे कशासाठी भेटलंय? त्याचं पहिलं कारण महाराजांनी सांगितलं, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे आणि जन्माला आल्याच्यानंतर काहीतरी वासना शिल्लक राहिली की जीवाला जन्म घ्यावा लागतो पहिलं कारण. जीवाला जन्म घ्यायचं दुसरं कारण महाराजांनी सांगितलं, जन्मा येणे घडे पातकांचे मूळ आणि संचिताचे फळ भोगावया. जन्माला आल्याच्या नंतर जे पाप शिल्लक राहतं ते संचित रूपानं फेडण्याकरता जीवाला जन्म घ्यावा लागतो दुसरं कारण महाराजांनी सांगितलं. आणि जन्माला येण्याचं तिसरं कारण महाराजांनी सांगितलं, केले कर्म झाले तिची भोगा आले उपजले मेले ऐसे किती. अर्थात माणसाचं काही ना काहीतरी कर्म शिल्लक राहिलं की जीवाला जन्म घ्यावा लागतो. हे जगात उपदेश उपदेश आहे. काय उपदेश? पंढरपूरचे नामदेव राय, नामदेव राय माहिती सर्वांना, पंढरपूरचे नामदेव राय. कोण नामदेव राय? ज्या नामदेव महाराजांच्या हातानं देवान निवेद खावा ते नामदेव राय. आपल्या हातानं कुत्रे सुद्धा भाकरी खात नाही, बरोबर का नाही? नामदेव महाराजांचा अधिकार होता महाराज. ज्या नामदेव महाराजांच्या हातानं देवान निवेद खावा त्या नामदेव महाराजांनी पंढरपूरमध्ये वाळवंटात कीर्तन ऐकलं. आणि कीर्तनात काय सांगितलं माहितीये का? वाल्या कुलीनं शेतकोटी रामाय लिहिलं हे ऐकलं. हे ऐकल्याच्या नंतर नामदेव महाराज घरी येतात, देवाकडे जातात आणि देवाला प्रतिज्ञा करतात, देवा वाल्या कुळीनं शतकोटी रामायण लिहिले ना तर आम्हाला 100 कोटी अभंग लिहायचे. देव नामाला म्हणला, नामा बोलणं सोपं आहे करणं अवघड आहे, इतके अभंग लिहिशील कसे? प्रत्येकाला बोलणं सोपं वाटतंय पण करणं हे फार अवघड आहे. नामदेव महाराज सांगता, देवा वाल्या कुळी कोण होता? सांगितलं वाल्या कुणी चोर होता डाकू होता लुटार होता. मग नामदेव महाराज सांगता, देवा वाल्या कुणी चोर असं डाकू असं लुटार जर असं त्यानं जर शतकोटी रामायण लिहिले देवा तर आम्ही तर तुझे भक्त आहेत, आम्ही अभंग नाही प्रचार करायचे का? नाही तर आम्ही अभंग लिहिणार. नामदेव महाराज ऐकत नव्हते तेव्हा देव नामाला म्हणतो, नामा त्या वाल्या कुणीला आयुष्य बी तितकं होतं. किती आयुष्य होतं महाराज त्याला? बरं जाऊ द्या. आपल्याला आयुष्य किती आहे? 100 वर्ष, बरोबर का नाही? अल्प आयुष्य मानव देह शत गणिले अर्ध रात्र खाय मध्ये बालतो पिडा रोग क्षय आणि काय वडला शिवरले ते पाहिजे. वा असं बोलत चला, म्हणजे मला कळलं तुम्ही जागे आहेत म्हणून असं असं बोलत राहायचं. ऐका, मनुष्याचं आयुष्य किती वर्षाचं आहे? फक्त 7 वर्ष. अगदी बरोबर, बरोबर 7 वर्ष, 100 वर्ष, काही 50 वर्ष. आणि ह्या कोरोनाच्या काळापासून सगळे 7 आतच आहे, बरोबर का? आतापर्यंत सांगितलं, लक्षात घ्या. भाग्य महाराज एवढ्या मोठ्या कोरोनाच्या काळामधून तुम्ही आम्ही वाचलो नाही तर कोरोनामध्ये बरेचसे जण गेले गेले का नाही? एवढे कोरोनामध्ये गेले. आणि ह्या कोरोनामध्ये काय झालं माहितीये का? रोग होऊन कमी मिले भीतीनं सगळ्यात जास्त गेले, कारण सरकारनं नियम तसा काढला होता, खोकला की ठोक. त्याच्यामुळे काही काही जण खोकला दाबू दाबू मिले कोरोनामध्ये बरेच लोक गेले. आणि एवढ्या मोठ्या कोरोनाच्या काळामधून तुम्ही आम्ही वाचलो का? जीवनामध्ये आलात ना, ह्या जगाच्या चालक मालकाकडे जायला सांगितलंय, ह्या भगवंताकडे जायला सांगितलंय. ह्या जगाच्या चालक मालकाचे भगवंताचं कधी ना कधीतरी नामचिंतन करावं.
काही लागत नाही या देवाला. ह्या देवाचे काय करावे? नामचिंतन केलं पाहिजे, ह्या देवाची सेवा करावी. एक ऐकाकडे, जीवना जगत असताना ह्या साधू संतांकडे कधीतरी जा, ह्या भगवंताकडे कधीतरी जा. भाग्य महाराज आपलं तुकडोजी महाराजांकडे कधीतरी गेलं पाहिजे. महाराज जावं तुकडोजी महाराजांकडे कधीतरी. तुकडोजी महाराजांचे कधीतरी जीवनामध्ये त्या सानिध्यामध्ये कधीतरी राहा. ऐकाकडे, प्रत्येक जातीमध्ये संत महात्मे जन्माला आल्या. प्रत्येक जातीमध्ये 18 पगड जातीमध्ये जेवढ्या जाती आहेत त्या प्रत्येक जातीमध्ये संत जन्माला आले. माझ्या अंदाजानं तरी प्रत्येक जातीमध्ये जर संत जन्माला आले नसते तर वारकरी संप्रदाय म्हणजे काय, कीर्तन म्हणजे काय, भजन म्हणजे काय हे कळायला तुम्हाला आम्हाला फार वेळ लागला असता. प्रत्येक जातीमध्ये संत जन्माला येऊन कीर्तन भजन प्रवचन म्हणजे काय हे तुम्हाला आम्हाला त्यांनी सांगून दिले. ऐका, जीवनामध्ये आलात ना, मनुष्यानं संगत जर कोणाचे करावे ना तर साधू संतांची संगत केली पाहिजे. ह्या जगाच्या चालक मालकाची भगवंताची कधीतरी संगत करा. पण लोक आहे ना, किती सांगा किती सांगा, लोक ऐकतच नाही. तो माझं नेहमी सांगणं असतंय, दारू पिणाऱ्या माणसाच्या, येड्या माणसाच्या आणि बारकाने पोरायच्या चुकून कधी नाराला लागायचं नाही, अजिबात नाही. दारू पिणाऱ्याकडे गेलात की त्यांचा पहिला प्रश्न असतो, महाराज प्याता का पास्ता काय सांगा महाराज आमच्यासारख्या. दारू पिणाऱ्याचे का अजिबात चुकून कधी नादर लागायचं नाही. ऐका, ह्या कोरोनाच्या काळा अगोदर 4-5 वर्षाखाली मी बसनं प्रवास करायचो. तेव्हा माझ्याकडे गाडी नव्हती आणि मी बसनं प्रवास करायचो. आणि बसनं प्रवास करत असताना बसमध्ये असा नियम आहे बघा, गर्दी जर बसमध्ये झाली तर रुमाल शिटावरती टाकायचा. आणि ज्यावेळेस रुमाल शिटावरती टाकला, शीट कोणाचं झालं? आपलं झालं. तुमच्याकडे आहे ना हा नियम? कारण गाव बदललं की जिल्हा बदलतो, जिल्हा बदलला की तालुका बदलतो. कारण आमच्याकडे माणसं मेल्याव चालते, तुमच्याकडे कसलं? बरोबर ना? लक्षात ठेवा, माझी माझी भाषा कळते, बाकी काही नाही. ऐका, माझी माझ्या भाषा कळते, आता लक्षात घ्या. ऐका, नेम आहे असा, मी काय केलं, शिटावरती रुमाल टाकला आणि विचार केला आता आपलं शीट झालंय, आता गडबड करायची काही गरज नाही. शिटावरती गेलो पण माझ्या अगोदर तिथं एक दारू पिणार येऊन बसला होता शिटावर. मी म्हणलं माझी जागा आहे, ते म्हणलं कशावर तुझी जागा आहे? मी म्हणलं एकदा उठून बघा, तिथं माझा रुमाल आहे. ते काय म्हणलं माहितीये का? ठीक आहे, आता तरी शिटावर तुझा रुमाल आहे. आई सकाळ पासून येष्टी हो हे कपडे वाळतात, म्हणलं येष्टी माझी जाई का सांगा. पुढच्या शेटार बसल्याच्या नंतर मी असा गपची बसतो, ते खाली वाकलं, खाली वाकून माझा पाय खाजवायला. त्या म्हणलं बाबा माझा पाय, ते मलाच म्हणतोय प्याला का काय. म्हणलं एकदा खाली वाकून बघा पाय कोणाचा, ते खाली वाकून बघा पाय एवढ्या. ते तिथून उठलं आणि तिथून उठून ते डायव्हर पशी बसायला गेले. डायव्हर पशी त्या डायव्हर बसल्या गिअर बॉक्सवर बसायला गेले. गिअर बॉक्स असतील तिथं, त्या गिअर बॉक्सवर बसायला गेलं. ऐका, गिअर बॉक्स खालून गरम झालेला आणि ह्यो पट्ट्या वरून गरम झाला. डायव्हरकडे सारखं लक्ष, डायव्हर गिअर टाकीत होता ना, त्याच्याकडे सारखं लक्ष होतं, असं सारखं लक्ष त्याच्याकडे. गाडी हॉटेलला जेवायला थांबली, ह्यानं काय केलं माहिती का? गिअरचं जे दंडक होतं, गिअरचं दंडकच त्या दारू पिणाऱ्याचे नादाला कधी लागू नका. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे येड्या माणसाची चुकून कधी नादा लागायचं, येड्याची चुकून कधी नादा लागायचं नाही का? एक येड पुढून येऊ लागलं आणि इकडून एक येड जाऊ लागलं. पुढून येणारं येणं ह्या येण्याला काय म्हणतो? माझी माझ्या पिशवीत काय हे जर तो ओळखी ना तर ह्याच्यातले अंडे तुला. काय म्हणत येड? माझ्या पिशवीत काय हे जर तो ओळखिलं तर ह्याच्यातले अंडे तुला. आणि पुढचा एक, हे कशाचे हे जर तो ओळखिलं तर कोंबडी सुद्धा तुला. आणि अजूनही म्हणला हे किती हे जर तो ओळखिलं तर आठीच्या आठी तुला. तरी पुढचा कसं म्हणतोय? मला प्रश्नाचं उत्तर शोधण्याकरता एखादं ऑप्शन दे. ह्याला प्रश्नासहित उत्तर सांगितले का? डोंबल्याचं ऑप्शन नाही सांगा बरं. त्याच्यामुळे अजिबात नाही. असे येड्याचे माझ्याकडे बरेचसे उदाहरण आहेत बघा, पण सगळेच मी इथं सांगणार नाही बरं का माहिती का? उद्या एखादा येड म्हणून की कालचा मी महाराज येणार पता का काय काय माहिती विचित्र असतात. चला लक्षात घ्या, विषय हा चाललेला आहे, मुद्दा हा चाललेला आहे. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, ज्या जगाच्या चालक मालकांना भगवंताने एवढं तोला मोलाचं शिरे दिलंय ह्या जगाच्या चालक मालकाकडे भगवंताकडे कधीतरी जा. ह्या देवाला काही लागत नाही, ह्या देवाला सुद्धा काय जर लागत असेल तर प्रेम लागतं, थोर प्रेमाचा भुकेला.
ह्या भगवंताला सुद्धा काय लागत असेल तर प्रेम लागतं. मनामध्ये निष्ठेचा भाव ठेवाबा, मनामध्ये भाव ठेवाबा. मनामध्ये जर निष्ठा असेल ना तर हा जगाचा चालक मला भगवंत आपलासा झाला म्हणून समजा. ऐका, प्रेमानं जग जिंकता येतं त्यात काहीच नवल नाही. काय? प्रेमानं जग जिंकता येतं त्यात काहीच नवल नाही. प्रेमानं जगाच्या बापाला सुद्धा जिंकता येते याच्यात फार मोठं नवल आहे. आणि तुम्ही सर्व जर मंडळी बघितलं ना तर अगदी प्रेमळ मंडळी आहात. अगदी प्रेमळ मंडळी. ज्या दिवशीपासून दादांनी तारीख घेतली, ज्या दिवशीपासून मला कॉन्टॅक्ट मध्ये आहेत ना, त्या दिवशीपासून मला कळत आहे. खरंच बघा, चंद्रपूर परिसरामध्ये लोक एवढे प्रेमळ आहेत, एवढे प्रेमळ आहेत. कारण तारीख घेतल्यापासून मला सारखा फोन आहे, महाराज कार्यक्रम एक महिन्यावर आला बरं, महाराज कार्यक्रम 15 दिवसावर आला बरं, महाराज कार्यक्रम 8 दिवसावर आला बरं, महाराज कार्यक्रम 2 दिवसावर आला बरं, महाराज कार्यक्रम उद्या बरं, महाराज लवकर या, महाराज पद्धतशीर या, महाराज आरामशीर या, असे सारखे फोन करत होते. तुम्हाला सगळ्यांना एवढीच विनंती, येताना जेवढे फोन केले तेवढे जाताना करू म्हणजे आणि करणार असे केल्याशिवाय राहणार नाही. अगदी प्रेमळ मंडळी. नाहीतर एकदा महाराजांचं कीर्तन होईपर्यंत एवढे फोन करतात. आणि एकदा जर काय कीर्तन झालं की महाराज तिकडं उलथाला की नदीत पडला तिची त्याला खुललं पाहिजे, प्रेम असलं पाहिजे. ऐका, ह्या देवाला, ह्या जगाच्या चालक मालकाला, भगवंताला सुद्धा काय लागतं म्हणले? हा जगाचा चालक मालक आहे, भगवंत आहे. पण भुकेला कशासाठी असेल तर द्यायचं जर काही असेल तर फक्त प्रेम द्यावं. ऐका, रोजच्या रोज देवळामध्ये जाऊन देवाचं दर्शन करून काहीच उपयोग नाही. मनामध्ये जर निष्ठा नसेल आणि मनामध्ये जर श्रद्धा नसेल तर एक वाक्य सांगता येईल का? ये जरुरी नाहीये की आदमी हर दिन मंदिर जाय. ऐका बरं, ये जरुरी नाहीये की आदमी हर दिन मंदिर जाय, आदमी जहा भी जाय वा मंदिर बन जाय. जगाचा चालक मालक भगवंत तुमचा आमचा झाला म्हणून समजा. काही लागत नाही म्हणले या देवाला सुद्धा. ऐका, महिला मंडळ, पुरुष मंडळ, तरुण मंडळ, आतापर्यंत तुम्ही असं कधी बघितलंय का मिठाच्या भरणीला मुंग्या लागलेल्या? मिठाच्या भरणीला मुंग्या लागलेल्या बघितल्या तो? अजिबात नाही. मिठाच्या भरणीला मुंग्या लागतात का? नाही. पण साखरेचा एखादा जरी खडा असेल, साखरेचा एखादा जरी दाणा असेल तर त्याला मुंग्या लागतात की नाही? बोलत चालायचे. ऐका, साखरेच्या खड्याला मुंग्या लागतात पण मिठाच्या भरणीला मुंग्या लागत नाही. एवढं वाक्य माझं घरी घेऊन जा. ऐका, आपला जर स्वभाव मिठासारखा जर खारट असेल, आपला जर स्वभाव मिठासारखा जर खारट असेल तर एक जण सुद्धा आपल्या पाठीमागे उभा राहणार नाही. पण आपला जर स्वभाव साखरेसारखा जर गोड असेल ना तर जग आपल्या पाठीमागे लागतो. स्वभाव ठेवत असताना माणसाला साखरेसारखा ठेवावा. या जीवनाला खरा अर्थय, या जगण्याला खरा महाराज. या देवाला सुद्धा काही लागत नाही, या देवाला सुद्धा फक्त प्रेम लागतं. जीवनामध्ये आलात ना, ह्या जगाच्या चालक मालकाकडे जायचे ना, ह्या भगवंताकडे जायचे ना, फक्त प्रेम द्या. थोर प्रेमाचा भुकेला, तुमच्याकडे किती धन आहे, तुमच्याकडे किती श्रीमंती आहे, तुमच्याकडे किती पैसा आहे, पैसा बघून, धन बघून, श्रीमंती बघून जगाचा चालक मालक भगवंत कधीच जवळ येत नाही, कधीच जवळ येत नाही. रावणाकडं जर बघितलं तर रावणाकडे काही श्रीमंती कमी होती का महाराज? एवढी श्रीमंती. त्याच्या परिवाराचा जर विचार करायचा झाला तर 1,00,000 पोरं, 1,25,000 नातू आणि 80,000 बायका. कोणा तुम्हाला आम्हाला एक भेटणार होतं, एक 80,000 होत्या रावणाला. 80,000 विचार करते. सध्याच्या काळात काय झालं माहिती का? करू म्हणून तुमचा लहान भाऊ म्हणून माहिती बरं का, सध्याच्या काळात काय झालं माहिती का? लग्न न होण्याचं कारण हे पुरी झाल्या कमी, म्हणून पुरीला आलंय डिमांड आणि पुरीच्या मम्मीला आलाय भाव. माझ्या अंदाजानं तेवढा भाव इकडं कापसाला सुद्धा नसतो तेवढा त्यांना भाव. एखाद्या खरं सांगायचं झालं ना, सध्याच्या काळात अगदी महाराज तुझे भावाला आहे. एखाद्या पोहण्याचा सहज जरी बोलाय पोहणला काय, हॅलो हा आमची मुलगी कोणालाही द्यायची नाही हा, हे वर्ष आमच्या मुलीचं लग्न नाही करायचं, ती नाकात नसण्यास ती नकली हिस का असतो काही करत राहिलेलं नाही. बघा, ह्या 4-5 वर्षा अगोदर, ह्या कोरोनाच्या काळा अगोदर सगळा जो लग्नाचा खर्च होता हा सगळा कोणाकडे होता? मुलीच्या बापाकडे. सगळा खर्च मुलीच्या बापाकडे. हुंडा द्यायचा मुलीच्या बापानं, लग्न लावायचं मुलीच्या बापानं, पंगत द्यायची मुलीच्या वडिलानं. पण आता सगळं उलट झालंय, सगळा खर्च पोहाच्या बापाकडे. आणि पुरीचा बापासा मस्त पंक्तीत फिरतो, काही दिवस भेटला हा ना, आणि पुन्हा मारून पोराचा बापलो, पोराचा वाढा रे. काही खरं राहिलेलं नाही. बघा, लक्षात घ्या, या जीवनामध्ये जीवन जगत असताना ऐका, वागत असताना मनुष्यानं कसं वागावं, जगत असताना मनुष्यानं कसं जगावं, ह्या देवाला काही लागत नाही. रावणाकडे एवढी श्रीमंत होती पण काही सोबत आला नाही. शेवट तुकोबार यांना म्हणावं लागलं, तू का म्हणे ज्याची संपदा एवढी?